खरं म्हणजे टोपे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे करतात त्यांची त्यांना आठवण झाली असेल. आमच्या मतदारसंघात असं काही घडत नाही. आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नामालाच राहिलेला आहे. कोणी फोडण्यासारखा राहिला असता तर त्याला फोडण्याचा जरूर आम्ही प्रयत्न केला. कोणी नगरसेवक नाही, कोणी पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, कुठंच काही राजकारणामध्ये एकही असं पब्लिक कॅरियर त्यांच्याकडं पद नाही आहे का त्यासाठी आम्ही फोडाफाडी करावी किंवा दबाव टाकावं. ती पार्टीचं आता प्रायव्हेट कॅरियरसारखी झालेली आहे आमच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये. परंतु कदाचित टोपे साहेबांना असं वाटत असेल तर टोपे साहेबांनी सिल्लोड सोयगाव तालुक्याचा दौरा करावा. गावात ते संपर्क मंत्री आहे, त्यांनी संपर्क करावा. जसं मी जालन्याला जातो संपर्क करतो तसं त्यांनीही यावं, त्यांनी संपर्क करावा, त्यांचा पक्ष वाढवावा आणि पक्षासाठी योगदान द्यावं. पक्ष कोणताही पक्ष ज्यावेळेस त्या पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते, पक्षाच्या धोरण, पक्षाची काम करण्याची पद्धत याच्यावर पक्षबांधणी अवलंबून असते. कोणी कोणाला फोडण्यामध्ये आणि तोडण्यामध्ये आणि जोडण्यामध्ये आम्हाला इतकं रस नाही. आमच्याकडेच इतके लोक आहे की ते समज आता 30 पैकी 28 नगरसेवक आहे. जिल्हा परिषद पूर्ण होती आमची, पंचायत समिती पूर्ण होती आमची, मार्केट कमिटी पूर्ण आहे आमची, खरेदी विक्री संघ आहे, जे जितक्या संस्था आहे पूर्ण आमच्याच आहे. तर दुसऱ्या फोडण्याचं काय सिल्लोडपर्यंतचं नाही. तुम्ही मंत्री आहात आणि टोपेंनी आरोप केला तेही एक मंत्री आहेत. मग मुद्दा राज्याचा, मराठवाड्याचा, औरंगाबाद जिल्ह्याचा, ज्यांना सगळा असू शकतो. मग मी सांगितलं ना की जसे टोपे साहेबांच्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ते कदाचित शिवसेनेवर अन्याय करत असेल तर आमची तुलना त्यांनी तशी केली असेल. परंतु आम्ही कोणत्याही पक्षावर अन्याय करत नाही, कोणालाही तोडत नाही, कोणाला जोडत नाही. ज्याची तब्येत खराब झाली तो डॉक्टरकडे येतो आणि आपला इलाज करून जाऊन जातो, घेऊन जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.